त्यातून भारतीय जनता पार्टी ही मुंबईमध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये क्रमांक एकचा पक्ष म्हणून या ठिकाणी प्रस्थापित झाली आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीत देखील आपण जवळजवळ क्रमांक एकवर त्या ठिकाणी पोहोचलो आणि म्हणून मला असं वाटतं की याचं श्रेय मुंबई भाजपला, मुंबई भाजपच्या टीमला, त्याचे प्रमुख म्हणून आशिष शेलार यांना आणि संपूर्ण कार्यकर्त्यांना या ठिकाणी दिलं पाहिजे. आज आशिष शेलार आता महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री झाले आणि अध्यक्षपदावर मंगलजींची नियुक्ती झाली. मग अशी परागने मंगलजींचा संपूर्ण परिचय आपल्याला करून दिला. एक यशस्वी वकीलही राहिले आहेत, यशस्वी उद्योजकही आहेत, यशस्वी राजकारणीही आहेत. तर सगळ्यात महत्वाचं असं आहे की एक संवेदनशील मनाचे समाजकारणी देखील मंगलजी या ठिकाणी आहेत. आज मंगलजी असतील किंवा त्यांच्या पत्नी भाभीजी असतील, एक फार मोठं समाजकार्य देखील त्यांनी उभं केलं आहे की ज्यातनं गोरगरिबांकरता विविध प्रकारचे उपक्रम हे त्या ठिकाणी चालतात आणि ते चालवत असताना कुठेही स्वतःचं प्रोजेक्शन न करता समाजाकरता काहीतरी आपण देणं लागतो अशा प्रकारचं काम ते त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी होत असतं. मंगलजी हे खरं तर हाडाचे कार्यकर्ते आहेत, म्हणजे ते असतील मी असेल आमची हाडं शोधावी लागतात, पण मूळ स्वभाव जो आहे तो हाडाच्या कार्यकर्त्याचा स्वभाव आहे. आणि कुठलंही काम दिलं तर ते काम संपूर्णपणे झोकून देऊन त्या ठिकाणी करायचं. मला आठवतं की 15-17 वर्षापूर्वी एकदा चिमूरमध्ये एक बाय इलेक्शन होतं आणि मुंडे साहेबांनी त्यांना सांगितलं की तुम्ही चिमूरला जाऊन त्या बाय इलेक्शनमध्ये तिथे जाऊन राहा आणि काम करा. आता चिमूर सारख्या छोट्याशा ठिकाणी जिथे हॉटेल नाही, जिथे राहायची व्यवस्था नाही, 8-10 दिवस मंगलजी त्या ठिकाणी राहिले, पूर्ण स्वतः स्वतःची जी काही व्यवस्था असेल, ज्याच्या घरी असेल जिथे मिळेल तिथे राहिले. आणि त्या निवडणुकीमध्ये अनेकांना आश्चर्य वाटले की मुंबईचे आमदार आहेत ज्यांनी ग्रामीण भाग पाहिलाय की नाही माहित नाही, हे येऊन या ठिकाणी काय करणार आहे. पण पूर्ण वेळ त्या ठिकाणी निवडणुकीमध्ये देऊन आणि अतिशय उत्तम काम हे चिमूरच्या निवडणुकीमध्ये त्या कालावधीमध्ये मंगलजींनी केलं आणि जे काम दिलं ते नीट करायचं, संपूर्ण झोकून करायचं, ही पहिलेपासून मंगलजीचा हा स्वभाव आहे. अनेक निवडणुकांमध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये असेल त्यांना जबाबदाऱ्या दिल्या गेल्या, त्या त्या ठिकाणी जाऊन राहायचं आणि काम करायचं. कधीही मंगलजींना कामाच्या संदर्भात तक्रार करताना आपण बघितलं नाही. जे काम मिळालंय ते मला करायचं आहे, ही माझी जबाबदारी आहे, ही मंगलजींनी सातत्याने त्या ठिकाणी निभावलं. मला आठवतं की ज्यावेळेस आपल्या कल्याण डोंबिवलीची निवडणूक महानगरपालिकेची झाली, नुकतंच आपण सरकारमध्ये आलेलो होतो, 7-8 नगरसेवक आपले कल्याण डोंबिवलीत होते आणि 2 मतं होती, शिवसेनेसोबत लढावं, शिवसेनेशिवाय लढावं. त्यावेळेस नुकतंच आपण शिवसेनेशिवाय विधानसभा निवडून आलेलो होतो, त्यामुळे त्यांच्यासोबत लढायचं की नाही लढायचं असा प्रश्न होता. त्यावेळी अतिशय ठाम भूमिका मंगलजींनी मांडली की कल्याण डोंबिवलीची निवडणूक ही आपण वेगळी लढली पाहिजे आणि त्यांनी मला सांगितलं की सगळी जबाबदारी मला द्या, मी त्या ठिकाणी जाऊन राहतो आणि ती निवडणूक मी मागे राहून पुढे संचालित करतो, आपले नेते सगळं ते पाहतील, पण या निवडणुकीची सगळी जबाबदारी तुम्ही मला द्या. आणि मंगलजींना ती जबाबदारी आपण दिली आणि अक्षरशः त्या ठिकाणी इतकं प्रचंड मोठं काम, रवी चव्हाण होते, बाकी इतर लोकही होते, सगळ्यांनी ते काम हातावर घेतलं, पण तो जो कॉन्फिडन्स मंगलजींनी उभा केला आणि त्यातनं इतकं प्रचंड काम उभं राहिलं की भारतीय जनता पक्षाच्या तिथल्या टीमला हे माहितीच नव्हतं की आपली ताकद काय, आणि ती ताकद दिसली आणि कल्याण डोंबिवलीमध्ये थेट 8-42 नगरसेवक आपले निवडून आले आणि त्यातनं पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाचं आपलं अस्तित्व काय आहे हे त्या ठिकाणी आपण दाखवू शकलो. आणि म्हणून मला असं वाटतं की आपल्या अंगावर जबाबदारी घ्यायची,
गेले 6 वर्ष भारतीय जनता पक्षाची वॉर रूम जी संपूर्ण आपल्या कामाचा बॅकबोन आहे, ही शांतपणे कुठेही पुढे न येता, कुठल्याही बातमीमध्ये न येता, पेपरमध्ये एक साधा फोटोही न छापता ही चालवण्याचं काम मंगलजी करतात. आणि आज आपण हे जे सगळं काम उभं केलं आहे, जे ट्रॅकिंग होतं, जे प्रत्येकाला फोन जातात, जे प्रत्येकाला SMS जातात, जे प्रत्येक कार्यक्रमामध्ये शेवटच्या माणसापर्यंत आपण पोहोचतो किंवा निवडणुकीमध्ये अगदी बूथपर्यंत आपलं साहित्य पोहोचतं, हे सगळं काम हे या ठिकाणी गेली 6 वर्ष सातत्याने कोण एक व्यक्ती चालवत असेल तर त्या व्यक्तीचं नाव मंगल प्रभात लोढा आहे. आणि म्हणून आपण जर बघितलं तर मुंबईमध्ये असेल, महाराष्ट्रामध्ये असेल, जे काम दिलं ते प्रामाणिकपणे करायचं आणि हे करत असताना विचारांची त्यांची प्रतिबद्धता ही प्रचंड आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जेव्हा जेव्हा राष्ट्रवादाचा विषय येतो त्या त्यावेळी मंगलजी अत्यंत ठामपणे तो विषय त्या ठिकाणी मांडतात आणि आपली जी भूमिका आहे, पक्षाची जी भूमिका आहे, ती भूमिका ही समाजापर्यंत पोचली पाहिजे हा त्यांचा सातत्याने प्रयत्न असतो. प्राणी रक्षण विधेयक असेल, गोरक्षण विधेयक असेल, या विधेयकांचा जेवढा पाठपुरावा मंगलजींनी केला मला असं वाटतं की आज महाराष्ट्रामध्ये हे विधेयक आपलं सरकार आल्यावर लागू झालं, मंजूर झालं. पण त्याच्या पाठीमागचा पाठपुरावा प्रेरणाही जर कोणाची असेल तर ती मंगल प्रभात लोढा यांची होती, इतका सातत्याने त्याचा पाठपुरावा त्यांनी त्या ठिकाणी केला. सामान्यांचे प्रश्न मगाशी सांगितलं की जे आपले विशेषतः आमचे जे मुंबईतले चाळीत राहणारे लोक आहेत, आमचे जे भाडेकरू आहेत, आमचे सेल्स बिल्डिंगमध्ये लोक आहेत, राजपुरोहित असतील किंवा मंगल प्रभात लोढा असतील, हे सातत्याने गेले 20 वर्ष 25 वर्ष हे मुद्दे सातत्याने त्या ठिकाणी मांडताय आणि मला असं वाटतं की आज त्याला न्याय देखील मिळतो आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात आपल्या सरकारनं या ठिकाणी घेतलेले जे निर्णय आहेत, मला असं वाटतं की येत्या 4-5 वर्षामध्ये मुंबईतला हा जो सामान्य माणूस आहे, मराठी माणूस आहे, जो चाळीमध्ये राहणार आहे, जो सेल्स बिल्डिंगमध्ये राहणार आहे, जो नॉन सेल्स बिल्डिंगमध्ये राहणार आहे, जो डिलॅपिलेटेड बिल्डिंगमध्ये राहणार आहे, अशा या प्रत्येक गरीबाला स्वतःच्या मालकीचं घर या ठिकाणी मिळेल अशा प्रकारची संपूर्ण व्यवस्था आज मुंबईमध्ये आपल्या सरकारनं उभी केली. आणि खरं तर किती दुर्दैव आहे बघा, आज बिल्डिंगा पडतात आणि त्या ठिकाणी अनेक लोक मृत्यूमुखी पडतात. अतिशय मनाला वेदना होतात. 100-100 वर्ष जुन्या या बिल्डिंग आहेत, त्याच्या आजूबाजूला प्रचंड मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाली आहेत, पण गेल्या सरकारनं कधीही त्याच्याकडे लक्ष दिलं नाही, त्याकरता कुठल्या व्यवस्था उभ्या केल्या नाही, त्याकरता कुठल्या नीती तयार केली नाही. आज आपण ज्या प्रकारची नीती तयार केली आहे आणि यासोबत येत्या काळामध्ये अशा प्रकारच्या बिल्डिंगच्या रिडेव्हलपमेंट करता कोणी अडथळा आणत असेल तर कायद्यानं तो अडथळा दूर करून कंपल्सरी हे रिडेव्हलपमेंट आपल्याला कसं करता येईल याही संदर्भात आता आपण कायदा तयार करतोय आणि त्या माध्यमातून अशा प्रकारच्या बिल्डिंगा कोसळून या मुंबईमध्ये आमचे गरीब गरीब लोक ज्यावेळी मृत्यूमुखी पडतात त्यावेळी जो काही उद्रेक आपल्याला पाहायला मिळतो, जी विषंडता पाहायला मिळते की पाहायला लागू नये, या दृष्टीनं आपल्या सरकारनं घेतलेले अनेक निर्णय, या निर्णयांमध्ये विशेषतः मंगलजी असतील किंवा आपल्या सगळ्या आमदारांचा एक मोठा सहभाग या ठिकाणी राहिला आहे. मला असं वाटतं की आज मुंबईचं प्रचंड मोठं समर्थन हे माननीय मोदीजींना मिळालं आहे. 2014 असो, 2019 असो, ज्या प्रकारे मुंबईने मतदान केलं आहे, खरं तर मी नेहमी हे सांगत होतो की मोदीजींना तर संपूर्ण देश मोदीजींवर प्रेम करतो, संपूर्ण देशामध्ये मोदीजींची एक क्रेज आहे. पण मी हे सातत्याने गेले 5 वर्ष सांगत होतो आणि आताही ते सगळ्यांच्या लक्षात आलं की मोदीजींवर सर्वाधिक प्रेम जर कोणाचं असेल तर ते या मुंबई शहराचं आहे. या मुंबई शहरामध्ये मोदीजींच्या नावानं प्रचंड मोठा विश्वास हा आपल्यावर या ठिकाणी मुंबई शहर दाखवतं आणि त्या दृष्टीनं मला असं वाटतं की या मुंबई शहराच्या मुंबईकरांच्या प्रेमातनं उतरायचं आपल्याला व्हायचं नाही आहे. मैं सबसे पहले यहाँ पर इस कार्यक्रम के लिए समय निकाल कर आए हुए महाराष्ट्र के लाडले मुख्यमंत्री, हम सब के प्रेरणा स्रोत माननीय श्री देवेंद्र जी फडणवीस का
मन से अभिवादन करता हूँ आप सबकी तरफ से, मेरी तरफ से बहुत बहुत धन्यवाद देता हूँ कि आप आए, इसलिए इस कार्यक्रम का इतना महत्व बड़ा, गरिमा बड़ा। मैं अभी जो निवर्तमान अध्यक्ष हैं, मेरे पुराने मित्र आशीष सैलार जी का भी विशेष धन्यवाद देना चाहता हूँ। आशीष जी, आज जो कुछ यहाँ पर जमा है वो क्रेडिट किसी के अकाउंट आया है तो वो सारा आशीष सैलार जी और उनके साथियों से आया है। हमारी पार्टी की परंपरा है कि बीज लगाता कोई और है, फल खाता कोई और है, मेरे बाद में भी और कोई फल खाएगा। विनोद तावड़े जी यहाँ पर है, मुझे पहली बार मुंबई का उपाध्यक्ष विनोद तावड़े जी ने बनाया था, तब से मैं संगठन से लगातार जुड़ा हुआ हूँ। हमारे महाराष्ट्र के संगठन मंत्री माननीय विजय पुराणे जी यहाँ पर उपस्थित हैं, मैं उनका सम्मान करता हूँ। सर्व सम्मानित मंच और प्रिय कार्यकर्ता बंधुओं, मेरे लिए बहुत सौभाग्य की बात है कि भारतीय जनता पार्टी ने देश के सबसे बड़े महानगर में दुनिया की सबसे बड़ी पार्टी के अध्यक्ष के रूप में मुझे यहाँ पर जिम्मेदारी दी है और मैं इसके लिए उनके मन को धन्यवाद देना चाहता हूँ। आदरणीय नरेंद्र भाई मोदी जी का, आदरणीय अमित भाई शाह जी का, मेरे लिए उम्र में मेरे से छोटे हैं पर मुझे सार्वजनिक रूप से ये बात कहने में हर समय आनंद आता है और मेरे जैसे आप सबको भी आनंद होता होगा कि अंधेरे के अंदर कभी कुछ भटक जाए तो राह को दिखाता है, कभी प्रेरणा में कमी पड़े तो किसी की शक्ल नजर आती है, कभी शब्द कम पड़े तो किसी की बातें याद आ जाती हैं। ऐसे माननीय देवेंद्र फडणवीस जी जो कि मुख्यमंत्री हैं, मैं कल रात को अतुल भातखळकर जी के घर पे गया था, उन्होंने एक बड़ा अच्छा सेंटेंस कहा कि महाराष्ट्र का मुझे लिया सौभाग्य है कि आपला एक प्रमाणिक युवा आणि परिश्रमी म्हणून देवेंद्र जी आपला सर्वांनी लाभला है। देवेंद्र जी फडणवीस के नेतृत्व में आज जो हमारा ये सब गोल्डन फेज चल रहा है, आज जहाँ देखो भाजपा के कार्यकर्ता का बूथ से लेकर पंचायत से लेकर पार्लियामेंट तक हर समय भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ता को जो लोग साथ देते हैं उसका कारण माननीय मोदी जी का और माननीय देवेंद्र फडणवीस जी का नेतृत्व है। और वो नेतृत्व केवल राजनीतिक नहीं है, वो कामों का नेतृत्व है। आप देखेंगे तो मेट्रो को 1,00,000 करोड़ से ज्यादा मेट्रो का केवल प्लान नहीं बना, बजट नहीं बना, भूमि पूजन नहीं बना, गली गली में काम शुरू हुआ और 2-3 साल के बाद में हमको ट्रैफिक की सारी समस्याएं हल होते हुए दिखेंगी। एक नहीं, ऐसे अंबेडकर जी का हो, शिवाजी महाराज के पुतले का काम हो, कितने सारे काम है। समय की मर्यादा है, मैं ज्यादा समय नहीं लूंगा, आप मेरे से ज्यादा इसके बारे में जानते हैं। और मुझे इस बात का भी गर्व है कि देवेंद्र जी राजनीति के अंदर इतने बड़े होने के बाद भी उनकी विशिष्ट तरह की धर्मात्मा की नीति उनकी भी कायम रहती है, पर साथ के अंदर उनके अंदर भगवान श्री कृष्ण की चतुरता भी है कि संकटों में से कैसे सारी पार्टी को निकाल के बाहर लेकर जाना। और मुझे विश्वास है कि मोदी जी और देवेंद्र जी के नेतृत्व में मुंबई के अंदर 36 जिलों का नारा हमने दिया, नारा हमने दे दिया, पर कोई अकेला गोल कभी मार नहीं सकता। यदि वास्तव में आपको 36 जिलों करना है तो यहाँ से बैठे हुए लास्ट तक के हर व्यक्ति को अगले जो 75 दिन अपने हाथ के अंदर हैं उसके